सुरुवातीलाच एक सर्वात दिवसभरातील मोठी बातमी पुण्यातून. पुण्यामध्ये विद्येचं माहेरघर ड्रग्सच्या विळख्यात सापडले. पुण्यातील हॉटेलमध्ये सर्रास ड्रग्स विक्री सुरू असल्याचं समोर आलंय. पुण्यातील हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. पुण्यातील FC रोड येथील एका नामांकित हॉटेलमध्ये सर्रास ड्रग्स विक्री होत असल्याचं समोर आले. दरम्यान गुन्हे शाखेकडून या प्रकरणी आता 5 जणांना अटक सुद्धा करण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं आतापर्यंत 5 जणांना ताब्यात घेतलंय. पुण्यातील FC रोडवर असलेल्या लिक्विड लेझर लाउंज या ठिकाणी या हॉटेलमध्ये हा प्रकार घडला होता. पोलिसांनी या प्रकरणी आता कारवाईला सुरुवात केली आहे. 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. यामध्ये हॉटेलच्या मालकाचा सुद्धा समावेश आहे. या व्यतिरिक्त या ठिकाणी असलेले एक मॅनेजर आणि एक कर्मचारी सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले. तर 3 पार्टनर सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले. संतोष कामठे, रवी माहेश्वरी, मानस मलिक, योगेंद्र आणि शर्मा असे ताब्यात घेतलेल्यांची नाव आहेत. तर पुण्यामध्ये FC रोडवर एका नामांकित हॉटेलमध्ये ड्रग्स विक्री सर्रास सुरू असल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. तर या धक्कादायक घटनेनंतर काही राजकीय प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत, पाहूयात. ड्रग्सच्या विषयावर सातत्याने गेली 8 ते 9 महिने मी माझी भूमिका मांडत आहे. परंतु या महाराष्ट्राची लेख म्हणून, बहीण म्हणून, शिक्षिका म्हणून अंमली पदार्थांच्या विळख्यात इथली तरुणाई अडकायला नको म्हणून जेव्हा आम्ही भूमिका मांडतो, त्या त्या वेळेला एक्साइज मिनिस्टर शंभूराजे देसाई सत्तेच्या बळावर आमचा आवाज बंद करण्याची भाषा करतात. आजची घटना सुद्धा तितकी सिरियस आहे आणि प्रशासन त्याची दखल घेईल. ज्या मोडमध्ये चाललंय त्याच्यावर कारवाई करेल. आणि जो एक कॅम्पेन चालला होता की सगळ्या पबचे लायसन्स चेक करा, त्यांची नियमावली तयार करा, ते सगळं अधिक सिरियसली, अधिक स्पीडीली होईल. पुणे शहरात चाललंय काय ही परिस्थिती सगळ्या नागरिकांच्या मनामध्ये. आज गेली वर्षभर मी विधानसभेचा लोकप्रतिनिधी झाल्यापासून मी सातत्यानं बोलतो की पुणे शहरामध्ये उडता पंजाब व्हायची वेळ आली आणि प्रचंड प्रमाणामध्ये आर्थिक व्यवहार पुण्यामध्ये अंमली पदार्थामध्ये होतात. ह्याच्यामुळे अनेक अधिकाऱ्यांचा हस्तक्षेप आहे आणि पाकिट संस्कृती जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत ह्या पुणे शहरामध्ये मिळणारा अंमली पदार्थ हा थांबणार नाही. सगळं म्हणजे ट्रक जिकडे सापडेल त्याच्यावर कठोर कारवाई पोलीस करतील. मेन जे पेमिलर असतील, मेन जो सप्लायर असेल, तिथपर्यंत पोलीस जातील आणि त्यांना बिलकुल सोडणार नाही. आणि ड्रग मुक्त मुंबई जसं आपण मुंबईमध्ये करतोय तसं ड्रग मुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे अशा प्रकारची सरकारची भूमिका.